आणि सगळे पण सगळं नक्षत्र आणि काय माहिती आहे का ज्यांना माहित त्यांनी हात उडती करा हे जे काय बोलले आद्रा नक्षत्र गुळा नक्षत्र स्वाती नक्षत्र अशा नावं त्यांनी बरेच घेतली की लोकांना माहिती नाही हे काय बोलले हात वरती हातवरती नक्षत्र म्हणजे काय माहिती की लोकांना नक्षत्र म्हणजे काय माहिती आहे हातवरती व्हेरी गुड ग्रेट सो दोन मिनटं घेतो फक्त की आपलं सगळं आत्ता सगळे तारे आहेत बरोबर आहे वरती दिसत नाहीत कारण सूर्य आहे रात्री दिसतात ते कारण सूर्य नसतो तर आपल्या पूर्वजांनी काय 1500 वर्षापूर्वी जे काय असेल ते त्यांनी हे सगळे मांडले की कुठला तारा कुठे आहे इथे हा इथे आहे आणि त्यांचं लक्ष झालं की सूर्य जो आहे चंद्र जो आहे आता सूर्याच्या मागे काही चांदण्या आहेत बरोबर ना मग त्यांनी हे जे अख्खं आपलं की त्यांनी सूर्याचा असं ट्रॅक जो आहे कसा जातो सूर्य याचा ट्रॅक ठेवला त्यांनी मग सूर्याच्या मागे कुठल्या चांदण्या आहेत त्याचा एक ग्रुप केला तो ग्रुप म्हणजे नक्षत्र आता नक्षत्र सूर्याचं नक्षत्र जे असतं ते दर महिन्याला बदलतं त्यामुळे सूर्य हा 12 नक्षत्र आहे त्यामुळे 12 आपण त्याला कॉन्स्टिट्युशन म्हणतो 12 झोडियाक साइन म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला झोडियाक साइन म्हणतात मराठीमध्ये नक्षत्रच म्हणतो बरं रास तुमची रास काय म्हणजे काय म्हणजे सूर्याच्या मागे तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सूर्याच्या मागे कोणत्या चांदण्या होत्या ती तुमची रास सोप आणि दर महिन्याला सूर्य हलत असतो आता तुम्ही बघा सूर्य आता इकडे आज किती झाले पावणे आठ झाले सूर्य इथे तुम्ही जर याच वेळेस डिसेंबर आला तर सूर्य इथे असेल लक्षात घ्या सूर्य आत्ता इथे तो इथे जातो सूर्य त्यामुळे त्याच्या मागची चांदण्या बदलतात आणि सूर्य दर महिन्याला बदलत असतो त्याची जागा त्याच्या मागचं चांदणं हे बदलतं त्यामुळे दर महिन्याला तुमची रास बदलते सूर्याची चंद्र रोज बदलतो चंद्र जो असतो तो रोज 50 मिनिटं लवकर उदवतो रोज आज किती असतो चंद्रोदय बघा उद्या बघा 55 मिनिटं लवकर चंद्रोदय असतो म्हणजे चंद्राची रास जी असते ती रोज बदलते त्यामुळे जेव्हा आपण मराठीमध्ये आपण जेव्हा तुमची रास काय आपण चंद्राद्वारे जातो त्यामुळे आपली दररोज रास बदलते मग चंद्राच्या मागे त्याच्या त्याने आणखी म्हणजे 27 नक्षत्र आहेत 12 नाही आहेत का तर त्याचं आणखी बरेच पदा विषय थांबवतो ॲटलीस्ट रास म्हणजे काय किंवा नक्षत्र म्हणजे काय आणि मग आपल्या पुढे सांगितलं की की आपलं हे जे नेचर आहे त्यामुळे मराठी नेचर निसर्ग वगैरे वगैरे त्याची आपण रक्षा केली पाहिजे मग ती कशी करणार मग सूर्यांनी सांगा की ओके चंद्राची रास मग त्याला आपण हे झाड हे आज आहे मग ह्याला हे झाड मग कुठेतरी त्यांनी ते जोडलं की बा हे झाड हे नक्षत्र मग तुमची रास काय तुम्ही जन्माला आलात काय मिथुन राशीमध्ये मग तुमचं झाड हे म्हणजे तुम्ही हे झाडाचं रक्षण करा वगैरे असं त्यांनी कुठेतरी लिहून ठेवलं आणि आता आपण बऱ्याच सगळे करतोय ते दॅट इज द छान माहिती थँक्यू व्हेरी मच.